सर, मी अक्षय टंकसाळे आणि मी या चित्रपटामध्ये बाल्या नावाचं पात्र साकारतोय. ते पात्र असं आहे की सत्ता आणि पैसा प्रचंड असून सुद्धा आपण त्याचा माज करतो किंवा माजातच जगतो असं ते कॅरेक्टर आहे. प्रत्येक चौकामध्ये न्यूसन्स क्रिएट करणं, दहशत पसरवणं हे तिची काही स्वभाव वैशिष्ट्य आहेत. धन्यवाद. नमस्कार, मी शुभंकर एकबोटे आणि एक चौक आमच्या या चित्रपटात मी अध्यक्षही भूमिका साकारली. ह्याचं नाव फक्त अध्यक्षच आहे आणि अगदी म्हणजे असं म्हणतात ना की पोरं हेच माझं कुटुंब आणि मंडळ हेच माझं सर्वस्व अशा पद्धतीचा अध्यक्ष आहे. त्याचं जे कुटुंब वैयक्तिक त्याच्या प्रती पण त्याला खूप आस्था आहे आणि दोस्तीसाठी काय पण करायला तयार असतो तो. बाकी परत मी ते सांगेन की चौकातल्या माणसांनी चौकातल्या माणसांसाठी या चौकातला चित्रपट बनवलाय, तर तुम्ही पण तुम्ही पण बघा आणि तुमच्या चौकातल्या लोकांनाही 2 जूनला घेऊन जा चित्रपट बघा. धन्यवाद. नमस्कार, मी रमेश परदेशी. या चित्रपटामध्ये मी एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका करतोय. टी मुळे नाव आहे त्याचं. 2 जूनला चौक हा सर्वत्र प्रदर्शित होईल. तुमच्या आमच्या जगण्याचा एक भाग जो चौक प्रत्येकाचा एक कुठला तरी चौक असतो, त्या चौकाचं चित्रण आम्ही या चित्रपटात करण्याचा प्रयत्न केला आहे. सो 2 जूनला तुम्ही नक्की पहा. धन्यवाद. मुळशी पॅटर्न सारखा चित्रपट खूप हिट झाला. कारण मी जो ट्रेलर बघितला त्यातला मुळशी पॅटर्न 2 एक हा, कारण ते म्युझिक ते जे सगळं मुळशी पॅटर्न मध्ये होतं तेच या चित्रपटात पण दिसतंय. नाही असं नाही, कारण सांगतो